तर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी देखील आज मतदान होणार आहे. तर आपण पाहतोय मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कशी असेल. या ठिकाणी अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार अशी लढत असणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जामो अभ्यंकर, शिवनाथ दराडे, सुभाष मोरे, शिवाजी शेंडगे, शिवाजी नलावडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रमेश गिर विरुद्ध निरंजन डावखरे अशी असेल. नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणूक संदीप गुळवे विरुद्ध ऍडव्होकेट महेंद्र भावसार विरुद्ध किशोर दराडे विरुद्ध विवेक कोल्हे अशी असेल. बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरजी सध्या आमच्यासोबत आहे. सर, आज मतदान आहे, काय तुमची प्रतिक्रिया? आज मतदान आहे, सगळीकडे उत्साह आहे, शिक्षकांमध्ये आत्मविश्वास आहे आणि निश्चितपणे ही निवडणूक आम्ही जिंकणार अशा पद्धतीचं संपूर्ण काम या ठिकाणी शिक्षक सेनेच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पार पाडलेलं आहे. पण तुमचा मुद्दा काय असणार आहे? मुद्दा असा आहे की शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत जे मागच्या 10 ते 15 वर्षापासून मोठ्या प्रमाणात निर्माण झालेत, ज्यामध्ये संचमान्यतेचा विषय आहे. शिक्षकांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी कमी झाली तशीच मुंबईमध्ये सुद्धा शिक्षकांची संख्या खूप कमी झाली. अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये विशिष्ट विषयांचे शिक्षकच उपलब्ध नाहीत, कारण संचमान्यतेचे निकष शासनाने बदलून टाकलेले आहेत. ती एक मोठी समस्या आणि त्यामुळे हजारो शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत. दुसरं असं आहे, जुनी पेन्शन योजना ज्या पद्धतीने लागू करण्याचं धोरण राज्य शासनाने मागे ठरवलेलं आहे ते धोरणसुद्धा शिक्षकांवर अन्यायकारक असं आहे. कॅमेरामॅन नरसिंहसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.